महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात विडी उत्पादन सोलापुरात होते. यामध्ये महिला विडी कामगार हजारोंच्या संख्येने आहेत, परंतु यातील बहुतांश विडी कामगार निरक्षर व अज्ञान असल्याने त्यांच्या आधारपत्र या महत्त्वाच्या कागदपत्रात नाव, आडनाव, वडिलांचे व पतीच्या नावात जन्मतारीख, पत्ता, वय यामध्ये तांत्रिक व संगणकीय पद्धती चुकीचे मुद्रण झालेले आहे. यामुळे बँक अथवा अन्य शासकीय कार्यालयात आधारपत्र सादर करताना अनेक समस्यांना त्यांना तोंड द्यावे लागत आहे. तसेच आधारपत्र वरील चुका यामुळे कारखानदार सुद्धा विडी कामगारांना काम देण्यापासून रोखत आहेत. तसेच त्यांची भविष्य निर्वाह निधी कार्यालयाकडे त्यांचे निधी सुद्धा भरणा करत नाहीत. यामुळे विडी कामगारांना प्रचंड आर्थिक फटका बसत आहे. आधार लिंक सक्तीच्या नावाने विडी कामगारांची रोजी रोटी बुडवू नका अशी मागणी ज्येष्ठ कामगार नेते माजी कॉम्रेड नरसय्या आडमास्तर यांनी सोलापूरचे भविष्य निर्वाह निधी आयुक्त श्री सिंग यांच्याकडे केली. यावेळी सिटूचे राज्य महासचिव अँड एम एच शेख यांनी विडी कामगारांच्या ज्वलंत समस्याबाबत निवेदन करताना म्हणाले की सोलापुरातील विडी कारखान्याच्या कामगारांनी त्यांचे आधार कार्ड भविष्य निर्वाह निधी खात्याशी लिंक करेपर्यंत पी एफ कार्यालय त्यांच्या निधीचे पैसे स्वीकारत नसल्याचे सांगत त्यांचे काम बंद केले आहे. त्यामुळे आधीच महागाईने त्रस्त असलेल्या कामगारांना कामाला मुकावे लागत आहे. सदर कामगार हे अशिक्षित आहेत. त्यांच्या आधार कार्डमधील चुका दुरुस्त करण्यासाठी बराच वेळ जातो. नवीन आधार कार्ड मिळाल्यानंतर कारखान्यात जाऊन अर्ज तयार करून आपल्या कार्यालयात जमा करा. त्यानंतर त्यांना आधार लिंक करून मंजुरी पाठवण्यास भविष्य निर्वाह निधी कार्यालयाकडून विलंब होतो. त्यामुळे उत्पन्नावर अवलंबून असलेल्या विडी कामगारांच्या कुटुंबांना उपासमारीचे जीवन जगावे लागत आहे. त्यामुळे आपणास विनंती आहे की ज्या कामगारांनी आधार लिंकसाठी आपली कागदपत्रे तुमच्या कार्यालयात जमा केली आहेत त्यांच्या ताबडतोब विचार करावा आणि कारखान्याच्या मालकांना किंवा व्यवस्थापकांना कामगारांना त्यांचे काम चालू ठेवण्याचे आदेश द्यावेत. आणि त्या कामगारांनी आधारमध्ये कोणत्याही दुरुस्तीसाठी अर्ज केला आहे त्यांचा अर्जही पावतीच्या आधारे स्वीकारले जातो. आयुक्तांनी यामध्ये हस्तक्षेप करणे न्यायाचे आहे. यावेळी सोमवार दिनांक 10 ऑक्टोबर रोजी भविष्य निर्वाह निधी आयुक्त कार्यालय रेल्वे लाईन येथे कामगार नेत्या माजी नगरसेविका कॉम्रेड नसीमा शेख यांच्या नेतृत्वाखाली महिला विडी कामगारांच्या शिष्टमंडळामार्फत भविष्य निर्वाह निधी आयुक्तांना निवेदन देण्यात आले. सदर विडी कामगारांचे निवेदन केंद्रीय कामगार मंत्री, केंद्रीय कामगार विभाग सचिव, केंद्रीय भविष्य निर्वाह निधी आयुक्त, विभागीय भविष्य निर्वाह निधी आयुक्त पुणे आणि मुंबई आदींना ईमेलद्वारा पाठवण्यात आले आहे. यानंतर याबाबत सखोल चर्चा करण्यात आली. यानंतर भविष्य निर्वाह निधी आयुक्त सिंग यांनी याबाबत विडी कारखानदारांना आधार लिंक होईपर्यंत काम रोखू नये यासाठी पत्रक जारी करण्याचे सकारात्मक आश्वासन दिले. यामुळे असंख्य विडी कामगारांना दिलासा मिळणार आहे.